अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर, अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना. आज सकाळी 10 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लाँग मार्च, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविरोधात मोर्चा. मनोज रंगेंचा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा, विधानसभेसाठी आता काय रणनीती आखणार याची चर्चा, तर आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, तर समाजात तेढ निर्माण होईल असं आंदोलन केल्यानं गुन्हा. यांना सांगा. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई, आता मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन. उद्धव ठाकरे हे आज शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ संदर्भात आढावा घेणार, ठाकरेंकडून पुण्यातल्या मतदारसंघांची चाचपणी. अजित पवारांना शरद पवारांचा आणखी एक धक्का, रिपाई खरात गटाचे प्रमुख सचिन खरात शरद पवारांच्या भेटीला. भगवान भक्तीगडावर होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, दसरा मेळाव्यामध्ये त्या काय बोलणार याकडे आता लक्ष. साहेबांची वेळ. विलास लांडे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी खात्री, विलास लांडेंचा मुलगा विक्रांत लांडेंचं विधान, तर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांकडून अजित पवारांना धक्का. अतिविश्वास ठेवू नका आणि गाफीलाही राहू नका, देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. महाविकास आघाडीची नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पहिली यादी जाहीर होणार, तर विदर्भातील काही जागांमुळे आता जागा वाटपाचा तिढा. महाराष्ट्र बीआरएस पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार, 6 तारखेला पुण्यात पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. मराठा समाजाचं परभणीमध्ये आमरण उपोषण, ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा लागू करण्याची मागणी. जय 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 जय